राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. इकबाल कासकर यांनी मलिकांचं नाव घेतल्यामुळे त्यांना ईडीनं चौकशीसाठी नेल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तसंच जमीन मालमत्तेशी संबंधित गैरव्यवहाराचं प्रकरण असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचलेत आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना नोटीस न देता तसंच समन्स न बजावता त्यांच्यावर ईडीनं अशा प्रकारे कारवाई केली गेली असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातोय. त्यावर आता शरद पवार यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलं असता आता काय बोलायचं यावर, यात काही नवीन नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. काय बोलायचं, त्याच्यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे. आणि आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कसे घडेल, पण नवाब मलिक हे जाहीर करणारे बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल काही अधिक भाषा करायची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.